Hello student, welcome in today's session. Today we are going to learn about the acquired immunity. In last session I taught you that is the types of immunity, or the immunology, immune response, what is the immunity system and what are the factors involved in it, and what is the health and what is disease. Health, it is an normal state of body in which there is no disease. And if that organism is physically, socially and mentally fit for all the conditions, then it is called as healthy. This is the definition of a health given by the WHO. But what is the disease? It is the condition of body in which organism do not feel well, that suffers from the inflammation, infection from any organism, that suffers from the abnormal metabolic condition of the body, that suffers from the internal damage, internal injury of the body. That may be any type of disease. But health, it is not an absence of disease. It is the state of physical, mental and social well-being of organism. But for being healthy, an individual having the two types of immunity, that is the natural immunity and acquired immunity. In last session, we have seen the natural immunity. नैसर्गिक प्रतिकार क्षमता काय असते, जी जन्मापासून असते आपल्यामध्ये. आज आपण बघणार आहोत ॲक्वायर्ड इम्युनिटी, जी आपण ग्रहण केलेली प्रतिकारक्षमता आहे. व्हॉट इज ॲक्वायर्ड इम्युनिटी? इट इज द इम्युनिटी ऑफ अन ऑर्गॅनिझम विच इज ॲक्वायर्ड बाय द बॉडी ड्युरिंग इट्स लाईफ टाईम. इट इज द इम्युनिटी विच इज ॲक्वायर्ड बाय द ऑर्गॅनिझम ड्युरिंग इट्स फुल लाईफ टाईम, एन्टायर लाईफ टाईम. जेव्हा एखादा ऑर्गॅनिझम, जेव्हा एखादा ॲनिमल, एखादा व्यक्ती हा पूर्ण आयुष्यभरात जे जे काही ग्रहण करेल, जे जे काही इन्फ्लामेशन्स असतील, इन्फेक्शन असतील, वेगवेगळ्या अँटीजन्सचे अटॅक असतील, त्यानुसार जे ग्रहण करेल, त्या डिसीज संबंधीचं नॉलेज आहे, त्या डिसीजमध्ये ऑर्गॅनिझम म्हणजेच आपण म्हणू जो पॅरासाईट आहे तो कसा अटॅक करतो, कसं सेक्युअर्ड व्हायचं त्यापासून, ही जी सगळी इन्फॉर्मेशन ग्रहण करेल आणि त्यानुसार ॲक्ट होईल, त्या इम्युनिटीला आपण काय म्हणू? ॲक्वायर्ड इम्युनिटी म्हणू. इट इज कॉल्ड ॲज स्पेसिफिक इम्युनिटी ऑर अल्सो कॉल्ड ॲज ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी. ॲक्वायर्ड इम्युनिटी कॅन बी डिफाईन ॲज द इम्युनिटी ॲक्वायर्ड बाय द बॉडी, immunity acquired by the organism during its lifetime, that is called as acquired immunity. पूर्ण आयुष्यभर जी ग्रहण केलेली आहे त्या इम्युनिटीला आपण acquired immunity म्हणू, ठीक आहे. Then this is called as adaptive. It can be adjusted with the environment or with the parasite or with the antigen. कुठला antigen आहे ऑर्गॅनिझमवर अटॅक करणारा, कंडिशन कशी आहे त्यावेळेस बॉडीची, दरफोर ॲडजस्टमेंटनी सुरुवात होते या इम्युनिटीची. किंवा या इम्युनिटीला आपण स्पेसिफिक इम्युनिटीसुद्धा म्हणतो का? सपोज टायफॉइडचा साल्मोनेला टायफी हा बॅक्टेरिया आहे आणि तो अटॅक करेल एखाद्या ऑर्गॅनिझमवर आणि ऑर्गॅनिझम शिकेल की हाऊ द टायफी अटॅक ऑन द बॉडी. देन ऑर्गॅनिझम्स बॉडी अल्सो लर्न्स हाऊ टू फाईट विथ दॅट अँटीजन. इट अल्सो लर्न्स हाऊ टू स्टिम्युलेट द अँटीबॉडी अगेन्स्ट द टायफॉइड. आणि मग बॉडीचं हे जे ग्रहण करण्याचा काळ आहे त्याच्यात तो बॉडी सगळं ग्रहण करेल की कसं फाईट करायचे, कसे अँटीजन्स आहेत, त्याचे रिॲक्टिव्ह एजंट कसे आहेत, अपोजिंग एजंट कसे तयार करायचे, हाऊ दॅट प्रोटीन्स आर फॉर्म. अँड दिस टोटल लर्निंग कॅपॅसिटी ऑफ दॅट बॉडी, इट इज कॉल्ड ॲज ॲक्वायर्ड इम्युनिटी. बॉडी इज ॲक्वायरिंग द नॉलेज अबाउट दॅट अँटीजन अँड टू जनरेट द स्टिम्युलेस अगेन्स्ट दॅट अँटीजन. बॉडी सगळं ग्रहण करत आहे की कसं त्या अँटीजनचा अटॅक होणार आहे आणि कसं फाईट करायचं आहे आपण, ठीक आहे. हे जन्मापासून कुठलाच ऑर्गॅनिझम शिकलेला नसतो, जन्मानंतर जी ग्रहण केली जाते ती ॲक्वायर्ड इम्युनिटी, ग्रहण केलेली प्रतिकारक्षमता म्हणू आपण त्याला, ठीक आहे. देन ग्रहण केलेल्या प्रतिकारक्षमतेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट येईल अँटीबॉडीजचं फॉर्मेशन होणं. फॉर एक्झाम्पल तुम्ही बघा, जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो आणि आपल्याला काही पर्टिक्युलर कुठलाही रोग होतो, आपल्याला बरोबर वाटत नाही, व्यवस्थित फील होत नाही, तेव्हा आपण डॉक्टरकडे जातो तर डॉक्टर सपोज ताप आलेला आहे, ताप हा लक्षण आहे. आपण बघितलेलं आहे की नॅचरल इम्युनिटीमध्ये, नैसर्गिक इम्युनिटीमध्ये जेव्हा बॉडी वीक पडते तेव्हा ती टेम्परेचर राईज करते, ताप हे लक्षण आहे. ताप कमी करायचा म्हणजे आपल्या महत्त्वाच्या अवयवांवर परिणाम होणार नाही, व्हायटल ऑर्गन्सवर, जसं हार्ट आहे, लंग आहे, ब्रेन आहे, किडनी आहे, लिव्हर आहे,
हे इफेक्ट होऊ नयेत म्हणून काय करायचं आहे की टेम्परेचर कमी करण्यासाठी काही ड्रग्ज आहेत, काही अँटी ॲलर्जिक आहेत, काही पेन किलर आहेत, पण एक महत्त्वाचं औषध डॉक्टर देतात, दॅट इज अँटीबायोटिक्स. बट अवर बॉडी ऑल्सो हॅविंग द नॅचरल अँटीबॉडी जस्ट लाईक द डब्ल्यू बी सीज अँड इट्स प्रोडक्ट, जस्ट लाईक द लिम्फोसाईट फ्रॉम द डब्ल्यू बी सीज अँड इट्स प्रोडक्ट, जस्ट लाईक द वेरियस ऑर्गन दट्स स्प्लीन, पिनियल बॉडी, थायमस ग्लँड, देन थायरॉइड ग्लँड, डिफरंट टाईप्स ऑफ अवर एंडोक्राईन ग्लँड, दे प्रोड्यूस द अँटीबॉडीज ऑफ डिफरंट टाईप्स. तर आपल्या शरीरात पण नॅचरल अँटीबॉडीज असतात, त्या जर वीक पडत असतील कुठल्याही रोगाशी लढण्यासाठी तर मग आपल्याला बाहेरून अँटीबॉडीज घेणं गरजेचंच असतं. कधीकधी आपल्या शरीराची प्रतिकारक्षमता ही पुरेशी ठरत नाही एखाद्या अँटीजनविषयी फाईट करण्यासाठी, तेव्हा बाहेरून अँटीबॉडीज दिले जातात, दॅट आर जनरली कॉल्ड ॲज अँटीबायोटिक्स. कुठलाही अँटीजन अटॅक करताना, एनी फंजाय, व्हायरस, बॅक्टेरिया, कुठलाही अदर ऑर्गॅनिझम बॉडीच्या बाहेरचा तो आपल्यावर अटॅक करताना दे प्रोड्यूस देअर स्पेसिफाईड प्रोटीन. मग आपल्या बॉडीलाही त्याच्या अगेन्स्ट काय करावं लागतात, अँटीप्रोटीन तयार करावे लागतात. आणि मग बॉडी जर अनेबल ठरली, करू नाही शकली व्यवस्थित प्रमाणात, तर आपल्याला ते बाहेरून घ्यावे लागतात. अँड मेनी अँटीबायोटिक्स दे आर हॅविंग द कॉमन इफेक्ट अगेन्स्ट द व्हेरी कॉमन व्हायरसेस, फंजाय अँड बॅक्टेरिया. ठीक आहे, तर या ॲक्वायर्ड इम्युनिटीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती की अँटीबॉडीजचं तयार होणं. म्हणजे एकदा का अँटीजनचा अटॅक झाला की त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज तयार होतील, ती इम्युनिटी म्हणजे ॲक्वायर्ड इम्युनिटी. अँड ॲक्वायर्ड इम्युनिटी हॅविंग फॉलोईंग दिस पर्टिक्युलर कॅरेक्टर्स, पर्टिक्युलर प्रॉपर्टीज. वॉट इज दॅट प्रॉपर्टीज? वी विल सी दॅट स्पेसिफिसिटी. फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ द ॲक्वायर्ड इम्युनिटी, इट इज ॲक्वायर्ड इम्युनिटी जनरली कॉल्ड ॲज अ स्पेसिफिक इम्युनिटी. स्पेसिफिक इम्युनिटी म्हणू आपण तिला, ठराविक आहे ही. कारण काय? तर बघा, इट प्रोड्युसेस पर्टिक्युलर अँटीबॉडीज अगेन्स्ट पर्टिक्युलर अँटीजन. जेव्हा बॉडीवर सॅल्मोनेला टायफीचा अटॅक होईल तेव्हा बॉडी वेगळं अँटीबॉडी तयार करेल. वेन देर इज अटॅक ऑफ मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली, ज्यामुळे ट्युबरक्युलॉसिस होतो, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली हा ट्युबरक्युलॉसिस कॉज करणारा, टी बी कॉज करणारा बॅक्टेरिया आहे, देन द बॉडी विल प्रोड्युसेस अनदर टाईप ऑफ अँटीबॉडीज. वेन देर इज अ इन्फेक्शन ऑफ एच आय व्ही व्हायरस, देन द बॉडी दॅट ट्राय टू प्रोड्यूस दॅट अँटीबॉडीज बट इट फेल्स टू प्रोड्यूस इट. कारण त्या एच आय व्ही व्हायरसचे प्रोटीन सतत चेंज होत राहतात. वेन देर इज अ रायनो व्हायरस इन्फेक्शन, मीन्स ॲलर्जिक रायनिटी, सर्दी होते, त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज आपल्या शरीरात तयार होतात. म्हणजे ॲक्वायर्ड इम्युनिटीमध्ये स्पेसिफिसिटी असते, ठराविकता असते, ठराविक ऑर्गॅनिझमने अटॅक केला की त्याच्या विरोधात ठराविक अँटीबॉडीजच तयार होतील. आहे की नाही? म्हणजे जर कुणी तलवार घेऊन लढायला आलं तर आपल्याकडे ढाल पाहिजे. जर कुणी बॉक्सिंग करतं तर आपल्याला पण त्या बॉक्सिंगचे नियम यायला पाहिजे. म्हणजे ते पुढचं तलवार घेऊन लढायला आलं आणि आपण हाताने प्रतिकार करू तर ते करता नाही येणार. म्हणजेच म्हणण्याचा अर्थ, पलीकडून जसं अटॅक आहे तसं आपोज आपल्या बॉडीकडून ॲक्वायर्ड इम्युनिटीद्वारे तयार केला जातो, त्याला आपण स्पेसिफिसिटी म्हणू, ठराविकता. अँटीजन पाहून अँटीबॉडीज तयार करणं. देन द सेकंड पॉईंट, इट इज द डायव्हर्सिटी, डिफरेन्शिएशन, व्हेरिएशन. म्हणजे बघा, दॅट पर्टिक्युलर ॲक्वायर्ड इम्युनिटी जी काही ग्रहण केलेली प्रतिकार क्षमता आहे ती काय करते, इट कॅन रिकग्नाइज द डिफरंट टाईप्स ऑफ अँटीजन्स, व्हरायटी ऑफ अँटीजन्स. या आपल्या बायोस्फिअरमध्ये जिथं लिव्हिंग ऑर्गॅनिझम अस्तित्वात आहे पृथ्वीवर, किंवा पृथ्वीच्या सगळ्या दिशेंनी काही किलोमीटरपर्यंत जिथं बॅक्टेरिया, व्हायरसेस राहू शकतात, फंजाय राहू शकतं, तर तिथं आपण म्हणू की खूप डिफरंट टाईप्सचे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत जे रोग निर्माण करू शकतात. आणि आपली ॲक्वायर्ड इम्युनिटी वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम रिकग्नाइज करू शकते, आयडेंटिफाय करू शकते. आवर बॉडी कॅन रिकग्नाइज द डिफरंट टाईप्स ऑफ ऑर्गॅनिझम. वेगवेगळे ऑर्गॅनिझम आपल्या बॉडीला काय करता येतात, रिकग्नाइज करता येतात, म्हणजे ओळखता येतात, त्यांच्याप्रती ॲक्शन करता येते आणि त्या अँटी ॲक्शन्समध्ये अँटीबॉडीज तयार करता येतात. देन आवर ॲक्वायर्ड इम्युनिटी, इट कॅन डिफरेन्शिएट बिटवीन सेल्फ अँड नॉन सेल्फ मॉलिक्युल. म्हणजे स्वतःचे मॉलिक्युल्स आणि दुसरे बाहेरून आलेले मॉलिक्युल्स ओळखू शकतं ॲक्वायर्ड इम्युनिटी. कधी कधी याचा फायदाही होतो आणि कधी कधी तोटाही होतो. आता बघा, सपोज बर्निंग केसेसमध्ये एखादा व्यक्ती जळालेला आहे 40-60%, आणि तेव्हा त्या व्यक्तीला स्किन ग्राफ्टिंग करायचे, आणि त्या व्यक्तीची पाठ किंवा मांडीचा भाग जळालेला आहे तर तिथली स्किन जनरली ग्राफ्ट करण्यासाठी वापरतात, कारण ती लवकर रिकवर होते. बट इफ त्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीची स्किन ग्राफ्ट करायची आहे, ट्रान्सफर करायची आहे, डब्ल्यू बी सीज ब्लड ग्रुप मॅच करून, एज मॅच करून, तर
ती स्किन जेव्हा ग्राफ्ट होते त्या व्यक्तीच्या शरीरावर, चेहऱ्यावर, कुठे, तर आपल्या शरीराची ॲक्वायर्ड इम्युनिटी काय करते, ती बाहेरून आलेली स्किन ती ओळखते आणि तिला रिजेक्ट करण्याचा प्रयत्न करते. त्यावेळेस डॉक्टर्स त्या पेशंटला किंवा एखादा ऑर्गन्स पण, आता किडनी एखाद्या पेशंटला ट्रान्सफर केलेली आहे, त्या पेशंटच्या एखादा मुलगा आहे 20-22 वर्षाचा, त्याला त्याच्या आईची किडनी दिलेली आहे, तरी पण ती नॉन सेल्फ मॉलिक्युल आहे. सेल्फ मॉलिक्युल म्हणजे त्याच्या बॉडीचे अवयव, त्याच्या बॉडीचे मॉलिक्युल्स, त्याच्या बॉडीचे ऑर्गन्स. नॉन सेल्फ मॉलिक्युल मीन्स फ्रॉम द अदर साईड, फ्रॉम द आउटर साईड, फ्रॉम द अदर बॉडी. आणि मग त्याला जेव्हा एखादा आर्टिफिशियल अवयव लावला जाईल, वॉल्व्स असतील किंवा किडनी आईकडून घेतलेली आहे, तर बॉडी ते ओळखते. मग या अशा केसेसच्या दरम्यान बॉडीला इम्युनोसप्रेसंट ड्रग द्यावे लागतात, म्हणजे तात्पुरती इम्युनिटी हे सगळं ओळखणं बंद करते, जे ॲक्वायर्ड इम्युनिटीचं काम आहे. इट कॅन डिफरेन्शिएट बिटवीन सेल्फ अँड नॉन सेल्फ. कधीपर्यंत? जोपर्यंत तो अवयव, जोपर्यंत ती स्किन आपल्या त्या त्या पेशंटच्या बॉडीमध्ये ॲडजस्ट होत नाही आहे, तोपर्यंत मग इम्युनोसप्रेसंट ड्रग्सचा प्रभाव कमी करायचा आणि मग नंतर परत आपली इम्युनिटी ओळखायला लागेल. सेल्फ आणि नॉन सेल्फमधलं डिफरन्सेस बघा, म्हणजे आपल्या शरीराचे मॉलिक्युल्स आणि बाहेरून आलेले मॉलिक्युल्स जे आपल्याला हानी पोचवण्यासाठी येत आहेत, तर त्यांच्यामध्ये आपल्या बॉडीला फरक करता आला पाहिजे. आणि तो फरक करता येतो तर कुणामुळे? ॲक्वायर्ड इम्युनिटी कॅन डिफरेन्शिएट बिटवीन बॉडी मॉलिक्युल्स अँड द अदर मॉलिक्युल्स. दॅट मे बी अ इन्फेक्टेड एजंट, दॅट मे बी अ गुड एजंट, बट मोस्ट ऑफ द टाईम दे आर अँटीजन्स, रोग निर्माण करणारे मॉलिक्युल्सच असतात मोस्ट ऑफ द टाईम. देन द फोर्थ कॅरेक्टरिस्टिक फीचर, दॅट इज द मेमरी, दॅट आवर इम्युनिटी सिस्टीम, पर्टिक्युलर ॲक्वायर्ड इम्युनिटी दॅट कीप्स द मेमरी ऑफ फर्स्ट एन्काउंटर. जेव्हा एखाद्या व्यक्तीला कुठलाही रोग आयुष्यात पहिल्यांदा होतो, जसं ज्वर आहे, वेगवेगळ्या प्रकारचे ज्वर आहेत आणि फर्स्ट टाईम झाला आहे, आणि तो ज्वर फर्स्ट टाईम झाला आहे, दॅट टाईम दॅट बॅक्टेरिया ऑर व्हायरस, हाऊ इट अटॅक्स, दॅट बॉडी लर्न्स स्लोली फ्रॉम दॅट. अँड दॅट फर्स्ट अटॅक ऑफ एनी अँटीजन, इट इज कॉल्ड ॲज फर्स्ट एन्काउंटर विथ द बॉडी. पहिला सामना असतो आपला तो अँटीजनसोबतचा, आणि तेव्हा बॉडी शिकत असते हाऊ दॅट पर्टिक्युलर व्हायरस अटॅक, हाऊ दॅट पर्टिक्युलर बॅक्टेरिया विल अटॅक, अँड हाऊ दॅट अँटीजन प्रोड्युसेस देअर प्रोटीन्स, हाऊ दॅट प्रोटीन मेक्स अ इफेक्ट ऑन द बॉडी. आणि हे शिकणं म्हणजे फर्स्ट एन्काउंटर असतं. आणि या त्रासामध्ये बॉडी शिकते कसं फाईट करायचं. बरं, सेकंड टाईम तोच ऑर्गॅनिझम, सपोज टायफॉईडचा जन्मात पहिल्यांदा टायफॉईड झाल्यानंतर त्याला छोट्या बाळाला जर टायफॉईड झालं तर त्याला त्रास होईल. देन त्याला 6व्या 7व्या वर्षी टायफॉईड झाला तर तेव्हा त्याला ओळखीचं झालेलं असेल तो सॅल्मोनेला टायफी कसा अटॅक करतो. देन द ॲक्वायर्ड इम्युनिटी विल फाईट विथ दॅट सॅल्मोनेला टायफी, बिकॉज इम्युनिटी नोज हाऊ टू फाईट विथ द सॅल्मोनेला टायफी. द्यावे लागतील बाहेरून अँटीबायोटिक्स, पण ती शिकेल तितक्या वेळात. म्हणजे ॲक्वायर्ड इम्युनिटी फर्स्ट एन्काउंटरच्या आठवणी तशाच ठेवतात, दॅट इज कॉल्ड अज मेमरी. दॅट ॲक्वायर्ड इम्युनिटी कीप्स द मेमरी ऑफ प्रिव्हियस एन्काउंटर अँड इन दॅट वे इट ॲक्ट्स, आणि त्यानुसार ती ॲक्ट करते, त्यानुसार ती काम करते. म्हणजे तिला पहिले वेळेस अटॅक केलेलं आणि फाईट केलेलं हे आठवणीत ठेवावं लागतं, कारण पुढच्या वेळेस फाईट करण्यासाठी कसं जाईल, सोपं जाईल. आहे की नाही? जसं बघा तुम्ही, जेव्हा कधी टेरिस्ट लोक अटॅक करतात तेव्हा मिलिटरी, CRPF, BSF, कमांडोज, ब्लॅक कमांडोज, NSG सगळ्या टीम वाचवायला तयार असतात, बट यासाठी एक ट्रायल घेतात की एक बसस्टँडचं ठिकाण आहे किंवा एखादा मॉल आहे तिथं मुद्दामून आपल्याच सैनिकांकडून अटॅक घडून आणायचा आणि त्यांची रंगीत तालीम घ्यायची. दॅट इज अ डेमो फाईट बिटवीन आवर सोल्जर्स अँड नेक्स्ट अपोज टू आवर सोल्जर्स. तर त्यावेळेस कसं फाईट करायचं, सिच्युएशन हँडल कशी करायची, बाकीच्या लोकांना माहीत नसतं, फक्त आर्मीच्या लोकांना माहीत असतं की हा अटॅक मुद्दामून घडून आणला जाणार आहे, तेवढी हानी नाही केली तरी, आणि कसं लढायचं, कशी सतर्कता बाळगायची, त्या कंडिशनला कसं फेस करायचं हे त्यामध्ये शिकवलं जातं. ठीक आहे? तर बघा, दीज आर द प्रॉपर्टीज ऑफ द ॲक्वायर्ड इम्युनिटी विथ विच इट कॅन ॲक्ट विथ द अँटीजन. नेक्स्ट, व्हॉट आर द टाईप्स ऑफ ॲक्वायर्ड इम्युनिटी? जनरली देर आर टू टाईप्स ऑफ ॲक्वायर्ड इम्युनिटी, दॅट इज नॅचरल ॲक्वायर्ड इम्युनिटी अँड दॅट आर्टिफिशियल ॲक्वायर्ड इम्युनिटी. तर मीन्स देर आर मेन टू टाईप्स ऑफ द ॲक्वायर्ड इम्युनिटी, पर्टिक्युलरली दॅट ॲक्टिव्ह इम्युनिटी अँड पॅसिव्ह इम्युनिटी. व्हॉट इज द ॲक्टिव्ह इम्युनिटी? देर आर मेन टू टाईप्स, ॲक्टिव्ह इम्युनिटी अँड द
पॅसिव्ह इम्युनिटी, ॲक्टिव्ह ॲक्वायर्ड इम्युनिटी, ॲक्टिव्ह पॅसिव्ह इम्युनिटी. व्हॉट इज ॲक्टिव्ह ॲक्वायर्ड इम्युनिटी? ॲक्टिव्ह ॲक्वायर्ड इम्युनिटी कशाला म्हणू आपण? इट इज डेव्हलप ओनली आफ्टर द एंट्री ऑफ पॅथोजन, ओनली आफ्टर द एंट्री ऑफ अँटीजन्स. जेव्हा कुठलाही अटॅक होईल बॅक्टेरिया, व्हायरस, फंजायचा, त्यानंतर डेव्हलप झालेली इम्युनिटी ही काय असेल? दॅट इज द ॲक्टिव्ह ॲक्वायर्ड इम्युनिटी. आणि पॅसिव्ह ॲक्वायर्ड इम्युनिटी, इट कॅन डेव्हलप बाय गिविंग रेडीमेड अँटीबॉडीज. म्हणजे अँटीबॉडीज देऊन नंतर निर्माण केलेली इम्युनिटी म्हणजे पॅसिव्ह इम्युनिटी आहे. आणि जी पॅथोजन्सच्या एंट्रीनंतर आपल्या बॉडीमध्ये तयार होते तिला आपण ॲक्टिव्ह ॲक्वायर्ड इम्युनिटी म्हणू. लेट अस सी द टाईप्स ऑफ ॲक्टिव्ह इम्युनिटी, दॅट इज ॲक्टिव्ह ॲक्वायर्ड इम्युनिटी. फर्स्ट, दॅट ॲक्टिव्ह इम्युनिटी अल्सो डिवाइड्स इन टू टू टाईप्स, नॅचरल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी अँड आर्टिफिशियल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी. सी दॅट वॉट इज द नॅचरल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी. दॅट द नॅचरल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी, इट इज डेव्हलप आफ्टर द एंट्री ऑफ पॅथोजन, आफ्टर द एंट्री ऑफ पर्टिक्युलर अँटीजन. वेन एनी अँटीजन एंटर्स इन द विक्टिम, एंटर्स इन द बॉडी ऑफ अन दॅट ऑर्गॅनिझम, देन द इम्युनिटी डेव्हलप्स. दॅट इज कॉल्ड ॲज नॅचरल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी. अँड दिस इम्युनिटी इज लाँग लास्टिंग. दॅट सपोज मिसल्स, गोवर आत्ताच आपण बघितलं, फर्स्ट टाईम गोवर झाल्यानंतर काय होईल? दॅट पॅथोजन्स एंटर्स इन आवर बॉडी, पॅथोजन्स फॉर मिसल्स, अँड आवर बॉडी गेन्स द इन्फॉर्मेशन अबाउट दॅट, इट लर्न्स हाऊ टू फाईट विथ देम. देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज नॅचरल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी. इट इज डेव्हलप आफ्टर द एंट्री ऑफ मिसल्स पॅथोजन. त्यामुळं ही खूप काळ टिकणारी असते, कारण बॉडीने शिकलेलं असतं पॅथोजन आल्यानंतर कसं फाईट करायचं. ठीक आहे, म्हणजे पॅथोजन आल्यानंतर डेव्हलप होणारी इम्युनिटी आहे नॅचरल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी. तर आपण बघूयात आर्टिफिशियल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी काय असतं. म्हणजे आर्टिफिशियल म्हणजे आपण म्हणू कृत्रिम ग्रहण केलेली प्रतिकारक क्षमता. कशी कृत्रिम कशी ग्रहण केल्या जाईल? उदाहरणार्थ लसीकरण आपण म्हणू, वॅक्सिनेशन. इट इज द प्रोग्राम डेव्हलप बाय द गव्हर्नमेंट ऑर डेव्हलप बाय द प्रायव्हेट हॉस्पिटल्स, विच इज गिव्हन बिफोर द डिसीजेस. ही काळजी आहे की तो रोग होऊ नये म्हणून. दॅट वॅक्सिन पर्टिक्युलरली आपण बघतो, जन्म झाल्यानंतर पहिलं वॅक्सिन दिलं जातं बीसीजी वॅक्सिन, दॅट इज द बॅसिलस कालमेट्टी अँड ग्युरेन वॅक्सिन. तसं पोलिओचं वॅक्सिन दिलं जातं, ओरल पोलिओ किंवा इंजेक्टाईल पोलिओ वॅक्सिन दिले जातात. कशासाठी? तर रोग होऊ नये म्हणून. आता वॅक्सिन्स दोन प्रकारचे असतात, एक आपण म्हणू की पूर्ण लाईव्ह ऑर्गॅनिझम वापरून तयार केलेलं वॅक्सिन आणि एक हाफ डेड ऑर्गॅनिझम वापरून तयार केलेलं वॅक्सिन. जेव्हा आपल्या शरीरात दॅट पोलिओचे व्हायरस जातील तेव्हा ते आपल्या शरीराला कसं लढायचं याची प्रॅक्टिस करून देतात आणि आपलं शरीर शिकतं ते. आणि त्यामुळे वॅक्सिनमुळे निर्माण झालेली जी प्रतिकारक क्षमता आहे ती असते आर्टिफिशियल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी. इट इज द रजिस्ट इंट्रोड्यूस्ड इन टू द बॉडी अँड इट इज रजिस्टन्स इंड्यूस्ड इन द बॉडी. आपल्या बॉडीला बाहेरून एखादा रजिस्टन्स इंड्यूस केलं जातं. इंडक्शन म्हणजे निर्माण होणं, स्वतःहून प्रोडक्शन म्हणजे निर्माण करणं. रेजिस्टन्स बॉडीमध्येच निर्माण होतं, पण कसं निर्माण होतं? इट इज इंड्यूस्ड बाय द वॅक्सिन. म्हणजे लसीकरण केलं जातं जेव्हा पेशंटच्या शरीरात तेव्हा त्या पर्टिक्युलर रोगासंबंधी रेजिस्टन्स डेव्हलप होतं. म्हणजे पोलिओचं वॅक्सिन दिल्यानंतर पोलिओ रोगासंबंधी अँटीबॉडीज तयार व्हायला लागतात शरीरामध्ये. म्हणजे इट इज क्रिएटेड, इट इज इंड्यूस्ड आर्टिफिशियली. कृत्रिमरित्या वॅक्सिनेशन देऊन आपण पर्टिक्युलर अँटीबॉडीज तयार करतोय. म्हणजे एखाद्या रोगाचा तो पर्टिक्युलर अँटीजन अटॅक झाल्यानंतर डेव्हलप होणारी ही नॅचरल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी, आणि पर्टिक्युलर वॅक्सिन देऊन इंड्यूस केलेली इम्युनिटी म्हणजे काय असेल? आर्टिफिशियल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी. नंतर आपण बघूयात, म्हणजे याचं एक्झाम्पल आहे पोलिओ आणि बीसीजी वॅक्सिन. दुसरा प्रकार बघूयात, दॅट इज द पॅसिव्ह ॲक्वायर्ड इम्युनिटी, विच इज इंड्यूस्ड, विच इज क्रिएटेड, विच इज प्रोड्यूस्ड आफ्टर गिविंग द रेडीमेड अँटीबॉडीज. कृत्रिम अगदी तयार अशा अँटीबॉडीज देऊन जी इम्युनिटी डेव्हलप केली जाते दॅट इज पॅसिव्ह ॲक्वायर्ड इम्युनिटी. अँड पॅसिव्ह ॲक्वायर्ड इम्युनिटी इट इज ऑल्सो डिवायडेड इन टू टू टाईप्स, दॅट नॅचरल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी, आर्टिफिशियल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी. वॉट इज द नॅचरल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी? यू नो दॅट वेन द रेडीमेड अँटीबॉडी इज गिवन इन टू द बॉडी, फॉर एक्झाम्पल जस्ट वेन वी आर इन द वूम्ब ऑफ आवर मदर, द अँटीबॉडीज विथ एनी डिसिजेस
दॅट इज ट्रान्सफर्ड फ्रॉम मदर टू फीटस बाय प्लासेंटा. जेव्हा आपण आईच्या गर्भात असतो नाळेद्वारे सगळ्या अँटीबॉडीज आपल्याला सप्लाय केल्या जातात, किंवा कुठल्याही आईच्या गर्भात तिच्या बाळाला गर्भाला तिच्या नाळेद्वारे काय केले जातात, अँटीबॉडीज सप्लाय केल्या जातात. म्हणजे जन्मापूर्वीही आपल्याला अँटीबॉडीज मिळत असतात आणि जन्मानंतर आईकडून येणाऱ्या दुधामध्ये बाळाला अँटीबॉडीज मिळत असतात. जसं तुम्ही बघता आईचं जन्म झाल्यानंतर 2 ते 3 दिवस आईकडून जे दूध फीड केलं जातं बाळाला, ज्याला कोलोस्ट्रॉम म्हणू, विच कंटेन अ रिच इम्युनोप्रोटीन्स, जे एकदम बदलतं वातावरण, गर्भामधून बाळ बाहेर येतं आणि एवढं चेंज वातावरण वरणामध्ये जेव्हा ते बाळ डेव्हलप होण्याचा प्रयत्न करत असतं, अडॅप्ट होण्याचा प्रयत्न करत असतं, इट सफर्स फ्रॉम मेनी इन्फ्लामेशन्स ऑर इन्फेक्शन्स. And that time, it having the immunity, that is immunity by the colostrum, immunity that is by the natural acquired passive immunity. जेव्हा रेडीमेड अँटीबॉडीज आईकडून नाळेद्वारे येतात किंवा दुधाद्वारे येतात, तेव्हा बाळ त्या इम्युनिटीचा वापर करून स्टँड होत असतं बदलता वातावरणात. ठीक आहे, दॅट एक्झाम्पल आहे प्लासेंटल अँटीबॉडीज अँड अँटीबॉडीज फ्रॉम द कोलोस्ट्रॉम, दॅट इज द फर्स्ट मिल्क फ्रॉम द मदर. देन फोर्थ वन, आर्टिफिशियल ॲक्वायर्ड पॅसिव इम्युनिटी, हा चौथा प्रकार आहे. म्हणजे ॲक्वायर्ड इम्युनिटीचा किंवा पॅसिव इम्युनिटीचा दुसरा प्रकार आहे, म्हणजेच रेडीमेड अँटीबॉडीज दिल्या जातात पण आधीच दिल्या जाणं. वेन रेडीमेड अँटीबॉडीज दे आर प्रिव्हियसली प्रिपेअर्ड अँड इट इज गिव्हन टू एनी ऑर्गॅनिझम, देन इट इज कॉल्ड ॲज अ, इट इज डेव्हलप्ड बाय गिव्हिंग प्रिव्हियस प्रिपेअर्ड अँटीबॉडीज. ही आर्टिफिशियल ॲक्वायर्ड पॅसिव इम्युनिटी ही अशी इम्युनिटी आहे जी कधी डेव्हलप केली जाते, आधीच तयार केलेल्या अँटीबॉडीज जेव्हा दिल्या जातात. उदाहरणार्थ बघा, आपण म्हणतो कुत्रा चावल्याने रेबीज होतो, कारण कुत्र्याला पण रेबीज हा रोग होतो, तो हॉर्सेसला पण होऊ शकतो. बट हॉर्सेस दे आर इम्युनिटी ग्रेट ऑर्गॅनिझम, आणि त्यातल्या त्यात ज्या घोड्याचं इम्युनिटी जास्त आहे त्याला आपण हायपर इम्युनाइज्ड हॉर्सेस म्हणतो. त्यांच्या शरीरामध्ये RBCचं प्रमाण जास्त असतं, WBCचं प्रमाण जास्त असतं, दे आर हॅव्हिंग गुड अँटीबॉडीज. देअरफोर हायपर इम्युनाइज्ड हॉर्सेसपासून रेबीजची वॅक्सिन तयार केली जाते अँड देअरफोर अँटी रेबीज वॅक्सिन इट इज गिव्हन फ्रॉम द हायपर इम्युनाइज्ड हॉर्सेस. अँड इफ इट इज गिव्हन प्रिव्हियसली प्रिपेअर्ड अँटीबॉडीज, त्या रेबीजच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज तयार केल्या जात नाहीत, तर त्या हॉर्सेसमधून घेतल्या जातात आणि त्या रेबीज झालेल्या व्यक्तीला दिल्या जातात. दॅट इज कॉल्ड ॲज आर्टिफिशियल ॲक्वायर्ड पॅसिव इम्युनिटी. दीज आर द टाईप्स ऑफ ॲक्वायर्ड इम्युनिटी. ॲक्वायर्ड इम्युनिटी डिवायडेड इन टू 2 टाईप्स, ॲक्टिव्ह ॲक्वायर्ड इम्युनिटी, पॅसिव्ह ॲक्वायर्ड इम्युनिटी. ॲक्टिव्ह ॲक्वायर्ड इम्युनिटी इट इज अगेन डिवायडेड इन टू 2 टाईप्स, नॅचरल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी, आर्टिफिशियल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी. नॅचरल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी म्हणजेच कुठल्याही अँटीबॉडीज जेव्हा शरीरात कधी तयार होतील, जेव्हा एखाद्या पॅथोजनची एंट्री होईल, एक्झाम्पल मिसल्स. आणि आर्टिफिशियल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी कधी लसीकरण झाल्यानंतर तयार होईल, तिला आर्टिफिशियल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी म्हणू, एक्झाम्पल पोलिओ किंवा BCG वॅक्सिन. पॅसिव्ह इम्युनिटी अँटीबॉडीज देऊन तयार केली जाते, तर नॅचरल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटीमध्ये आईकडून प्लासेंटाद्वारे किंवा दुधाद्वारे जे अँटीबॉडीज येतात, त्या अँटीबॉडीजमध्ये डेव्हलप झालेली इम्युनिटीला नॅचरल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी म्हणू. आणि आर्टिफिशियल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी कशाला म्हणू, जेव्हा आपल्याला पूर्वीच तयार केलेले अँटीबॉडीज दिले जातात. जसं की घोड्यांमध्ये रेबीजच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज असतात, त्या एक्स्ट्रॅक्ट करून रेबीज झाल्यानंतर ऑर्गॅनिझम्सला दिले जातात, दॅट इज कॉल्ड आर्टिफिशियल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी. दीज आर 4 टाईप्स ऑफ ॲक्वायर्ड इम्युनिटी विच इज ॲक्वायर्ड बाय बॉडी ड्युरिंग इट्स एंटायर लाईफ टाईम, which is a specific immune system, which is an adaptive immune system, and it involves the formation of antibodies with their specificity, with their diversity. It can differentiate between self and non-self molecule, and it keeps the memory of first encounter to fight with the second encounter. And this is the brief introduction about the acquired immunity. This is enough for today's video. Thank you, student, for today's video.